नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ॲस्ट्रॉलॉजर वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपण सर्वजण दिवाळीची तयारी करत असणार आणि या दिवाळीला 27 नक्षत्रानुसार म्हणजे मॅजिकनुसार आपल्याला आपल्या घराची, आपल्या ऑफिसची कशी साफसफाई करायची आहे हे मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. बघा, जेव्हा पण आपण कोणताही सण येऊ या आपल्याकडे कोणता प्रोग्राम असेल तर आपण घराची साफसफाई करतो, कारण आपल्या घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी पाहिजे आणि वातावरण खूप चांगलं पाहिजे. मग या दिवाळीला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला 27 नक्षत्रानुसार, बघा आपल्या हॉरोस्कोपमध्ये अध्यात्मामध्ये बघितलं तर 27 नक्षत्र आहे. मग 27 नक्षत्रानुसार कसं करायचं हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल. आपलं हे घर आहे, ऑफिस आहे, आपण परमनंट वस्तू ठेवलेल्या असतात. जसं हा माझा हा लॅपटॉप आहे, इथे पेनाचा होल्डर आहे आणि मी इथे काही वस्तू वगैरे ठेवते, मग ह्या परमनंट रोज इथेच असतात. मग या दिवाळीला आपल्या घरामध्ये जी गोष्ट परमनंट असेल ती आपल्याला थोडी शिफ्टिंग करायची आहे दुसऱ्या साईडला. म्हणजे हा लॅपटॉप मी इथला घेतला, दुसऱ्या ठिकाणी ठेवला आहे, हे पेनाचा होल्डर इथे नाही तर दुसरीकडे ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला 27 नक्षत्र म्हणजे घरामधल्या 27 कोण्यांनुसार साफसफाई करायची आहे, क्लीन करायचं आहे आणि त्या जागा थोडंशा शिफ्टिंग करायची आहे इकडची तिकडं. जर तुमच्या परमनंट वस्तू असेल, तुम्हाला नाही शिफ्ट करताय, तर तुम्ही थोडं गोमित्र आणि गंगाजल शिंपडून तिथे साफसफाई करून ते क्लीन करा. म्हणजे 27 नक्षत्रानुसार तुमच्या घरामध्ये मॅजिक होईल. मॅजिक म्हणजे घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्हिटी येईल. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की 27 नक्षत्रानुसार जेव्हा तुम्ही दिवाळीला साफसफाई करता तुमच्या घरातल्या गोष्टी, म्हणजे जसं आता सोफा असेल, बेड असेल, तुम्ही त्याला शिफ्टिंग करा, दुसऱ्या साईडला ठेवा. म्हणजे आपण म्हणतो ना की जागा हवा पाणी चेंज केली की आपलं मूड चेंज होतं, तसं आपल्या घरातल्या वस्तू असतात. ह्या जेव्हा तुम्ही दुसऱ्या साईडला शिफ्टिंग करायला लागता हर वर्षातून एकवेळा हर दिवाळीला, मग असे 27 नक्षत्र आहे आणि 27 कोणे पण निघतात तुमच्या घराचे. मग तेव्हा तुम्ही हे करता तर तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि लक्ष्मी माताचा वेलकम खूप चांगल्यानुसार होतात. कारण या नक्षत्रानुसार आपण जन्माला तर येतो पण आपण आपल्या घरामध्ये साफसफाईसुद्धा 27 नक्षत्रानुसार करायला पाहिजे. तुम्ही असं करा आणि त्या टाईमला जर तुमच्याकडे गंगाजल असेल घरामध्ये ते पण शिंपडा आणि एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. असेच व्हिडिओ मी आता भरपूर खूप काही चांगले उपायानुसार आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.